मित्रांनो नमस्कार. आज आपण कापसामध्ये येणाऱ्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जेव्हा कामगंध सापळा लावला जातो तर तेव्हा बरेच शेतकरी या चुका करतात. पहिली चूक म्हणजे हा सापळा योग्य उंचीवर लावला जात नाही. यामध्ये किमान तुमच्या सापळ्याची उंची या पिकाच्या उंचीच्यावर अर्धा फूट असली पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये फिरणारे गुलाबी बोंडअळीचे पतंग याच्यामध्ये सहजरित्या पसरतील. त्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा आपण सापळ्याच्या आतमध्ये लिवर लावतो तर त्या लिवरला डायरेक्ट हात न लावता त्या पॅकेटमध्ये पकडूनच ती सापळ्याच्या आतमध्ये लावली गेली पाहिजे. यासोबत आपण जेव्हा फवारणी करतो तर ती फवारणी करताना या सापळ्यावर कोणत्याही प्रकारचं कीटकनाशकांची फवारणी जाता कामा नये ही आपण तिथं महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि याच पद्धतीने जेव्हा आपण पूरेपूर्ण काळजी घेऊन सापळा आपण आपल्या पिकामध्ये लावतो तेव्हा सापळ्याच्या माध्यमातून आपण गुलाबी बोंडअळीचं चांगलं नियंत्रण करू शकतो. धन्यवाद.